नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. महाराष्ट्राचा भूगोलची सिरीज आपली सुरू आहे, त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत भाग क्रमांक 9. तर तुम्ही जर नवीन यूजर असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण सर्वच लेक्चरच्या सिरीज आता मी सुरू केलेल्या आहे सर्व विषयाच्या. त्याच्यामध्ये जे 3 बेसिकली सुरू केलेले आहे, भूगोल आणि मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर, आणि बाकीचे जे काही अवेलेबल लेक्चर्स आहे, जवळपास 200+ लेक्चर आपल्या चॅनलवरती अवेलेबल्स आहे सर्व विषयाचे, जेणेकरून कुठल्या पण सरकारी नोकरीची तुमची परिपूर्ण तयारी होऊ शकेल. तरीही आता आपण लेक्चरकडे वळूया. तुमच्या समोर आहे हा महाराष्ट्राचा मॅप. याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात? अमरावती आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे. औरंगाबाद जो विभाग आहे ते सर्वात मोठा विभाग आहे, त्याच्यामध्ये 8 जिल्हे आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड. कोकण विभाग जो मुंबईला लागून जी पट्टी आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी, त्याला आपण काय म्हणू, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा, रायगड आहे, त्याच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 7 जिल्हे याच्यामध्ये कोकण विभागमध्ये आहे. मागचं जे लेक्चर त्याच्यामध्ये आपण पूर्ण कोकण विभाग पाहिलं. त्याच्यानंतर नागपूर विभाग हा पूर्वेकडचा भाग जो काही आहे दिसत आहे आपल्याला नागपूर, याच्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा हे 4 आणि 2 चंद्रपूर आणि गडचिरोली असे 6 जिल्हे याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नाशिक विभाग जर पाहिला आपण तर नाशिक विभागमध्ये नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक आहे आणि अहमदनगर. तर हा जो गुजरातची बॉर्डर आणि मध्य प्रदेशची बॉर्डर याला अटॅच आहे. त्याच्यानंतर जर पाहिला आपण तर पुणे विभाग, पुणे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि अहमदनगरसुद्धा येतं. पुणे, सातारा याच्यामध्ये, कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि सोलापूर, तर किती जिल्हे याच्यामध्ये? 5 जिल्हे आहे. ओके, तर हे सर्व विभाग झाले. आपल्याला मॅप पूर्ण माहिती पाहिजे, महाराष्ट्राचा पूर्ण मॅप आपल्याला जर माहिती असेल तरच आपण परीक्षेमध्ये पास होऊ शकू. तरी आता आपण सविस्तर बघूया, दोन राज्यांना संलग्न असणारे जिल्हे कुठले कुठले आहे? दोन राज्यांना म्हणजे दोन राज्यांना जे टच करतात असं कुठलं आपल्याला दिसत आहे मॅपमध्ये? नांदेड जिल्हा बघा. नांदेड हा कर्नाटकला पण टच करत आहे आणि आंध्र प्रदेशलासुद्धा टच करत आहे. तर पहिला कुठला झाला? नांदेड. ओके, त्याच्यानंतर धुळे बघा. धुळे जर पाहिला आपण तर इथे गुजरातला टच आहे आणि इथे मध्य प्रदेशला आहे, म्हणजे धुळे पण आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्याच बाजूचा नंदुरबार गुजरातला टच आहे आणि मध्य प्रदेशला टच आहे. ओके, त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा, गोंदिया इथे इथे या साईडला कुठला आहे? छत्तीसगड आहे आणि या साईडला मध्य प्रदेश आहे. ओके, ही जी पूर्व साईड आहे याच्या साईडला कुठला आहे? छत्तीसगड आहे आणि उत्तर दिशेला मध्य प्रदेशावरती. ओके, त्याच्यानंतर गडचिरोली, गडचिरोली पहा. गडचिरोली कोणाकोणाला? इथे आंध्रला आहे आणि इकडे छत्तीसगडला टचअप झालेला आहे. ओके, आंध्र म्हणजे आता जो आहे तेलंगणा, तेलंगणाला टचअप झालेला आहे आणि इकडे छत्तीसगडला टचअप झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर नांदेड आपण पाहिलंच आणि सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग म्हणजे गोवा राज्य इथे दिसत आहे आणि या साईडला जर पाहिलं तर आपण कर्नाटक आहे त्याला. ओके, तर सिंधुदुर्गला दोन्ही अटॅच आहे. ओके, तर असे हे जिल्हे आहे. किती जिल्हे आहेत? एक म्हणजे पहिलं धुळे, दुसरं नंदुरबार, तिसरं गोंदिया, चौथं गडचिरोली, चौथं नांदेड आणि पाचवं सिंधुदुर्ग. तर असे हे एकूण 6 जिल्हे आहे. ओके, तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्तरेकडचा जर जिल्हा विचारला तर तो कुठला आहे? उत्तरेकडचा एकदम वरती बघा, सर्वात वरती कुठला आहे? नंदुरबार, उत्तर साईडी. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक दक्षिणेकडचा जिल्हा, दक्षिण म्हणजे या साईडचा, सर्वाधिक दक्षिणेकडचा खालचा सिंधुदुर्ग दिसत आहे ना. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक पश्चिमेकडचा, पश्चिम साईड म्हणजे इकडची साईड, पश्चिम साईडला कुठला आहे? या साईडला, अरबी समुद्राच्या साईडला आहे. तर असं जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर ठाणे सर्वात अरबी समुद्राच्या सर्वात पश्चिमेला आहे महाराष्ट्राच्या. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं सर्वाधिक जिल्ह्यांसोबत सीमा असणारा जिल्हा तर तो आहे अहमदनगर. अहमदनगरची जर आपण सीमा पाहिली तर नाशिकला टचअप आहे, ठाणेला आहे, पुण्याला आहे, त्याच्यानंतर इकडे सोलापूर आहे, उस्मानाबाद आहे, बीड आहे आणि औरंगाबाद आहे आणि थोडाफार इथे जालन्याला पण दिसत आहे टचअप. ओके, तर असे एकूण 7 जिल्ह्यांना टचअप, एकच जिल्हा आहे कुठला? नगर. त्याच्यानंतर पुणे विभागातील जिल्हे व नाशिक आणि अहमदनगर मिळून बनणारा जो भाग आहे तो काय? पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोण? कुठला विभाग? बघा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक आणि अहमदनगर, इतका जो विभाग आहे तो कुठला आहे? पश्चिम महाराष्ट्र. दिसते ना आपल्याला पश्चिमेला, इथे सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतच्या जी अलीकडची जी आहे, पलीकडची जी काही
पट्टी आहे तिला कोकण किनारपट्टी म्हणतात. आणि इकडचा जो काही प्रदेश आहे हा कुठला आहे, पश्चिम प्रदेश आहे, तर याला काय म्हणतात, पश्चिम महाराष्ट्र. पूर्व महाराष्ट्र जर म्हटलं तर हा इकडे विदर्भ, वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली पूर्व साईडला आहे. आणि मध्य जर म्हटलं तर हे जी की औरंगाबाद वगैरे साईड आहे ती मध्यमध्ये येईल. औरंगाबाद जालना झालं, बीड झालं, हे मध्यमध्ये येईल, परभणी झालं. त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार मिळून बनणारा भाग, जळगाव आणि नंदुरबार जो काही मिळून बनलेला भाग आहे, म्हणजे तापी नदीचं जिथं खोरं आहे, ही आहे तापी नदी. दिसते इथे, ओके, ही आली आहे तापी, कन्हानच्या समोरून निघालेली आहे. कन्हान जी नद आहे, किंवा जो कन्हान एक गाव पण आहे नागपूर डिस्ट्रिक्टमधलं, तिथून नेईन त्याच्यासमोरून निघालेली आहे. आणि तापी नदी जी आलेली आहे ती यशस्वी आहे, अरबी समुद्राला मिळालेली आहे. तर तापी नदी जी की आहे, जसं खोरा आहे, म्हणजे जे जळगाव आणि धुळे, जळगाव आणि धुळे आपण बघून घेऊ. हा झाला जळगाव, हा धुळे, ओके. ही जे काही दोन जिल्हे आहे याला काय म्हणतात, खान्देश. नाशिकला पण खान्देश म्हणतात थोडंफार, ओके. तर धुळे आणि जळगावला ॲज पर द डॉक्युमेंट या दोघांना काय म्हणतात, खान्देश असं संबोधतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रातून दोनदा वाहणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहे, तर मांजरा आहे, तापी आहे, गोदावरी आहे. गोदावरी नदी बाहेर जाते आणि परत या गडचिरोलीच्या तितक्यात एंटर करते. तापी नदीसुद्धा बाहेर जाते आणि नंतर परत एंटर करते. आणि मांजरा नदी जी आहे तीसुद्धा बाहेर जाते आणि एंटर करते महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आपण बघूया, आपण मागच्या वेळेस कोकण किनारपट्टी पाहिली, आपला पश्चिम घाट त्याच्यामधला राहिला आहे. तर पश्चिम घाट मी त्याच्या आधीचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण थोडंफार बघितलं होतं, याच्यामध्ये पण थोडंफार आपण बघून घेऊ आणि एक सेपरेट लेक्चर आपण सह्याद्रीवरती तयार करू. तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून तर कोल्हापुरातील चंदगडपर्यंतचा जो 800 किलोमीटरचा पट्टा आहे, कुठून, बऱ्याचशा मित्रांनी मला विचारलं होतं की सर सह्याद्री आणि पश्चिम घाटमध्ये काय फरक आहे. तर सह्याद्री म्हणजे कुठून कुठपर्यंत, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापुरातील चंदगडपर्यंतचा जो 800 किलोमीटरचा जो पट्टा आहे त्याला काय म्हटलेला आहे, सह्याद्री म्हटलेला आहे. सह्याद्रीची निर्मिती ही प्रस्तर भंगामुळं झालेली आहे. याची सरासरी जर उंची पाहिली तर किती आहे, सह्याद्रीची उंची सरासरी किती आहे, 900 मीटर इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खसल्यामुळं पश्चिम उतार कसा आहे, तीव्र आहे. का बरं आहे, कारण पश्चिम किनारपट्टी काय त्याची खसलेली आहे. आणि जर पूर्व उतार पाहिला तर पूर्व म्हणजे या साईडचा जो उतार आहे तो कसा आहे, जो पूर्व साईडचा जो उतार आहे म्हणजे इकडे पुणे आहे त्याला अटॅच, त्या साईडचा जो उतार आहे तो कसा आहे, मंद आहे. आणि पश्चिम म्हणजे अरबी समुद्राच्या इकडचा जो आहे कोकणचा तो कसा आहे, तीव्र उतार आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातली प्रमुख जलविभाजक आहे असून याच्यामध्ये पुष्कळशा नद्यांचा उगम झालेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे कुठल्या कुठल्या नद्या त्याच्यातून निघाल्या. सह्याद्रीची महाराष्ट्रातली जर उंची आपण पाहिली तर उत्तरेकडून ते दक्षिणेकडे कसं होतं, कमी होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिण दिशा म्हणजे जे काही खालचं कर्नाटक वगैरे आहे ते साईड दक्षिण, आणि उत्तर दिशा जर म्हटली तर वरची साईड म्हणजेच मध्य प्रदेश, ओके. तर मध्य प्रदेश जवळून त्याची जी आहे जी काही त्याची उंची आहे ती काय होते, कमी कमी होत जाते. कुठपर्यंत, खाली टोकपर्यंत, कर्नाटकपर्यंत तिकडे, ओके. त्याच्यानंतर सह्याद्रीच्या उपरांगा गोदावरी व तापीचं खोरं वेगळं करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी जी रांग आहे, गोदावरी व तापीचं जे खोरं आहे पाहायच्यामध्ये, गोदावरीचं हे खोरं, हे गोदावरी नदी आणि हे तापी, आणि मधातून जी रांग गेलेली आहे ती कुठली रांग आहे, मधातून जी रांग गेलेली आहे ती रांग म्हणजे कुठली रांग आहे, सातमाळा डोंगर रांग. कुठली आहे, सातमाळा डोंगर रांग, तापी आणि गोदावरीच्या खोऱ्याच्या मधातून जी गेलेली आहे. सातमाळा डोंगर रांगाचे औरंगाबाद जिल्ह्यातील जे नाव आहे त्यात प्रसिद्ध देवगिरी असा किल्ला आहे, वेरूळ, अजिंठ्या लेण्या आहे. सातमाळा जे डोंगर रांग आहे, सह्याद्रीची ती डोंगर रांग आहे सातमाळा. औरंगाबाद तिला काय म्हणतात, अजिंठा डोंगर असं म्हणतात. काय म्हणतात, अजिंठा डोंगर. याच्यावरती प्रश्न बनू शकतो, सातमाळा डोंगर रांगेला औरंगाबाद जिल्ह्यात काय नाव आहे, तर अजिंठा डोंगर म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये प्रसिद्ध जो किल्ला आहे तो कुठला आहे, देवगिरी किल्ला आहे, वेरूळच्या लेण्या आहे, अजिंठा वेरूळच्या जागी लेण्या आहे. याच्यामध्ये पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भीमा नदीचे खोरे वेगळे करणारी जी रांग आहे ती हरिश्चंद्र बालाघाट.
आता बघ गोदावरी व भीमेचं खोरं, तर हे पण आपण बघून घेऊ, गोदावरी कुठे आहे आणि भीमा कुठे आहे। तर ही झाली गोदावरी, हे सह्याद्रीमधूनच उगम पावलेली आहे, भीमा पण सह्याद्रीमधूनच आलेली आहे, कृष्णा पण सह्याद्रीमधूनच आलेली आहे, आणि ह्या तिन्ही नद्या कुठं जातात, बंगालच्या उपसागरामध्ये यांचा जे काही आहे त्याच्यामध्ये त्याला जाऊन या मिळतात। ओके, तर जे काही खोरं आहे, भीमा आणि कृष्णा, कुठली नदी, भीमा आणि कृष्णा, त्याच्या मधातली जी रेंज आहे, कुठली रेंज आहे, भीमा व नदीचं खोरं आणि गोदावरी नदीचं जे काही खोरं आहे त्याला वेगळं करणारी जी रांग आहे ती कुठली आहे, कुठली रांग आहे, हरिश्चंद्र बालाघाट। हरिश्चंद्र बालाघाट म्हणजे कोणाकोणाला वेगळं करणारी, गोदावरी आणि भीमा नदीचं जे काही खोरं वेगळं केलेलं आहे। आपण बघून घेऊ परत एक वेळा, हे पहा भीमा नदी, ही गोदावरी नदी, याच्यामध्ये जी रांग आहे ती कुठली आहे, हरिश्चंद्र बालाघाट। ओके, शंभू महादेव डोंगर रांगेतील पाचगणीतील प्रसिद्ध जे पठार आहे त्यास म्हणतात टेबल लँड पठार। शंभू महादेव जी डोंगर रांग आहे त्याच्यामध्ये पाचगणी मधील जो प्रसिद्ध पठार आहे त्यास काय म्हणतात, टेबल लँड पठार असं त्यास संबोधतात। त्याच्यानंतर आपण बघून घेऊ शिखर, कळसूबाई शिखर हे सर्वोच्च शिखर आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातलं। कळसूबाई नावच त्याचं कळस आहे, तर कळसवरून लक्षात ठेवायचं, कळस कुठं असतं, देवळाच्या एकदम वरती टोकावरती असतं ना, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचं जे कळस आहे ते कोण आहे, कळसूबाई। याची उंची किती आहे, 1646 मीटर। जिल्हा म्हणजे हे कुठं आहे स्थित, कुठं जर आपल्याला पाहायचं झालं तर मी तुम्हाला दाखवून देतो, हे इथे आहे ते कुठं, बॉर्डरवर, कोणाच्या, हे नाशिक आणि अहमदनगर जो जिल्हा आहे त्याच्या बॉर्डरवरती आहे ते। साल्लेर 2 नंबरवर आहे, 1567 आहे, दोन्ही हे नाशिकमध्येच आहे, नाशिक आणि अहमदनगरच्या बाउंड्रीवर कळसूबाई आणि साल्लेरसुद्धा कुठं आहे, नाशिक। याची उंची जी आहे 1567, पहिलं होतं कळसूबाई, दुसरं साल्लेर, तिसरं महाबळेश्वर। महाबळेश्वर हे जे आहे हे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारामध्ये, 1438 याची उंची आहे महाबळेश्वर, जे फेमस स्थळ पण आहे, थंडावेचं ठिकाण म्हणून फेमस आहे महाबळेश्वर, 1438 अशी त्याची उंची आहे। त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड हे आहे 1424, आणि हे सुद्धा कशामध्ये आहे, अहमदनगर। तर मॅक्झिमम कशामध्ये आहे, नाशिक आणि अहमदनगरमध्ये शिखर आहे मोठे मोठे, ते लक्षात ठेवा। नाशिकमध्ये कुठले कुठले आहे, सप्तशृंगीगड आहे, त्र्यंबकेश्वर आहे, कळसूबाई, हे दोघांच्या सीमेवरती आहे, साल्लेर हे सुद्धा नाशिकमध्येच आहे। ओके, त्याच्यानंतर आपण बघूया, दोन शिखर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण मी एक नवीन लेक्चर तयार कराल त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघू। कळसूबाई शिखर जो आहे तो पश्चिम घाट श्रेणीचा एक पर्वत आहे, ज्याची उंची किती आहे, 1646 मीटर आहे। हा आहे कळसूबाई शिखर, खाली दिसत आहे ह्या डायग्राममध्ये, हा सर्वोच्च शिखर आहे। ओके, 5400 फूट उंच असलेले हे शिखर म्हणजे 1646 मीटर म्हणजे 5400 फूट असं पण विचारू शकतात, किती फूट आहेत, तर 5400 फूट हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू आहे, जी एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र या नावानं प्रसिद्ध आहे। याला काय म्हणतात, आपल्या महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट। तर एव्हरेस्ट जसं माउंट एव्हरेस्ट हे सर्व उच्च ठिकाण आहे नेपाळमधलं पूर्ण जगामध्ये, आणि भारतातलं जे सर्वोच्च आहे ते K2, त्यालाच ऑस्टिन गॉडविन म्हणतात। आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं, कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीवन अभयारण्यमध्ये स्थित पर्वत शृंखला आहे। कळसूबाई हरिश्चंद्रगड हे कुठं आहे, हे जे की वन्यजीवन अभयारण्य आहे त्याच्यामध्ये एक ही स्थित पर्वत शृंखला आहे, हे कशावरती आहे, अहमदनगर आणि नाशिक सीमेवरती आहे। साल्लेर जर शिखर पाहिलं तर ते साल्लेर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे, पहा इथे नाशिक दिसत आहे ना, हे नाशिक आपण बघून घेऊ मॅपमध्ये, म्हणजे अजून आपलं बेटर क्लिअर होतं, या मॅपवरून सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतात, लक्षात राहतं, हे आहे नाशिक। ओके, हे इतक्यात आहे ते कुठलं, साल्लेर 2 नंबरचं, पहिल्या नंबरचं कळसूबाई कळस, तर हे आहे साल्लेर, है ना, इथं आहे नाशिक, इथे तुमचं नंदुरबार, अहमदनगर आणि तिथं हा नंदुरबार। तर साल्लेर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील वाघामबा जवळील एक स्थान आहे। वाघामंबा जे स्थान आहे तिथले हे स्थान आहे, आणि कशात आहे, नाशिकमध्ये सटाणा जो तालुका आहे त्याच्यामधला आहे। हे सह्याद्री पर्वताच्या उंच किल्ल्याचे स्थान आहे, सर्वात उंच जो किल्ला आहे सह्याद्री पर्वतमधला त्याच्यामधला जो स्थान आहे, आणि महाराष्ट्रातील कळसूबाईनंतरचे 1567 मीटर म्हणजेच 5401 फूट अशी त्याची उंची आहे, कोणाची, साल्लेरची। तर 1567 मीटर आणि 5141 फूट
फूटमध्ये. महाराष्ट्रातील जो की पश्चिम घाटातील, पश्चिम घाट हा पुष्कळ मोठा आहे आणि तो कर्नाटकपर्यंत इकडे तामिळनाडूपर्यंत पूर्ण गेलेला आहे खाली, डायरेक्ट टोकाला लागलेला आहे. त्याच्यामधलं हे 27वं सर्वोच्च शिखर आहे. कशामधलं? पश्चिम घाटामधलं. कुठलं? साल्हेर. हे मराठा साम्राज्याचं प्रख्यात किल्लेपैकी एक होतं. कुठलं? साल्हेर. तर ह्या ज्या काही टर्म्स याच्यावरून आपल्या लक्षात राहून जातं, तर हे मराठा साम्राज्याचं काय एक प्रख्यात किल्ल्यांपैकी एक होतं. सुरतवर छापा घालून मिळालेला जो काही पैसा आहे प्रथम या किल्ल्यात आणला गेला होता. सुरतवर जेव्हा छापा टाकला होता तर मराठ्यांनी, तर त्याच्यानंतरचा जो की पैसा आला होता तो कशामध्ये आला होता? पहिले साल्हेर शिखरवर आला, नंतर तो मराठ्यांच्या राजधानीच्या किल्ल्याकडे गेला तिथून. ओके, तर इट्स नॉट इम्पॉर्टंट फॉर अस. इम्पॉर्टंट काय आहे? त्याची उंची आपल्यासाठी. 2 नंबरवर आहे तो, 1567 मीटर आहे. त्याचं स्थान जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर ह्या गोष्टी आपण लक्षात असू द्या. सह्याद्रीतील प्रमुख घाट कुठल्या कुठले घाट आहे आपण बघून घेऊ. मी एक वेळा रिपीट करत असतो जेणेकरून तुम्हाला ते रिमेंबर व्हावं. कोणी कोणी मला कमेंट करून सांगतं, सर तुम्ही 2-2 वेळा बोलता, पण त्याच्यातून माझा एकच उद्देश राहतं जेणेकरून 2 वेळा सांगितलं तुम्हाला ते रिमेंबर होऊन जाईल. घाट म्हणजे खिंड. उंच व लांबलचक पर्वत रांगात कमी उंचीच्या भागास काय म्हणतात? खिंड म्हणतात. उंच असतं, लांबलचक असतं पर्वतरांगमध्ये, आणि पर्वतरांगामध्ये जो एकदम थोडासा कमी जो भाग असतो उंचीचा त्यालाच काय म्हणतात? खिंड म्हणतात. आणि खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात यालाच काय म्हणतात? घाट असं म्हणतात. काय म्हणतात? जे की दळणवळणाचे मार्ग जिथून खिंडीतून जातं, आपण म्हणतो ना रस्त्यांवर घाट लागला, तर त्यास काय म्हणतात? घाट असं म्हणतात. घाटाची लांबी जोडलेले जे की शहर आहे आपण बघू, घाट थळघाट यालाच काय म्हणतात? कसारा घाट. फेमस घाट आहे थळघाट, कसारा घाट नाशिक आणि मुंबई मार्गावरती आहे. ओके, महामार्ग क्रमांक कुठला आहे तिथे? 3. नाशिक मुंबई महामार्ग क्रमांक 3 वर थळघाट आहे. नंतर जर पाहिलं आपण बोरघाट पुणे मुंबईवर आहे, पुणे मुंबई जो महामार्ग क्रमांक आहे तो 4 आहे. आंबाघाट रत्नागिरी कोल्हापूर या महामार्गावरती आहे. फोंडाघाट कोल्हापूर आणि गोवा याच्यावरती आहे. आंबोली रामघाट सावंतवाडी, आंबोली रामघाट, आंबोली जो घाट आहे रामघाट सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर बेळगाव. खंबाटकी जो घाट आहे खंडाळा तो पुणे सातारा बँगलोरवर आहे. कुंभार्ली घाट चिपळूण रत्नागिरी कराड महामार्गावरती आहे. तर हे घाट आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं याच्यासाठी मी शॉर्टकट की दिलेली आहे, त्याच्यावरती एक स्पेशल लेक्चरसुद्धा तयार केलेलं आहे. MPSC ट्रिक्स म्हणून एक लेक्चर आहे, ते तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक मिळून जाईल हे कसे रिमेंबर करायचे. वरंदा घाट भोर महाड रोड दिवा घाट पुणे सासवड मार्गे बारामती माळशेज घाट आळेफाटा पुणे कल्याण मार्ग नाणेघाट बारा अहमदनगर मुंबई पारघाट सातारा रत्नागिरी रणतोंडी घाट महाड महाबळेश्वर रस्ता पसरणी घाट वाई महाबळेश्वर रोड चंदनपुरी घाट नाशिक पुणे रोड आमनळी महाबळेश्वर पोलादपूर महामार्ग तामणी रायगड आणि पुणे. ते सर्व आहे, हे असं लक्षात राहणार नाही, त्यासाठी ट्रिक्सचं लेक्चर आहे, ते तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आपण बघूया. तर मागच्या लेक्चरमध्ये जे आपण पाहिलं कोकण पूर्ण पाहिलं, आता या लेक्चरमध्ये आपण सविस्तर बघून घेऊ पुणे विभाग, आणि नंतरचे जे काही लेक्चर बनतील त्याच्यामध्ये जे की आहे ते आपण नाशिक विभाग म्हणजेच खान्देश औरंगाबाद मराठवाडा अमरावती म्हणजे पश्चिम विदर्भ विदर्भ आणि नागपूर म्हणजे पूर्व विदर्भ, तर असे अजून 3-4 लेक्चरचे तयार होतील. त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं मी कवर करून देईल, जितक्या लवकर होत आहे मी तितकं कवर करायचा प्रयत्न करत आहे. पश्चिम महाराष्ट्राचा भाग जो काय पुणे भाग आपण आज बघून घेऊ. पुणे विभाग महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागापैकी एक आहे. या प्रशासकीय विभागाच्या पश्चिमेस पहा कोण आहे? कोकण विभाग दिसते आपल्याला पश्चिम साईड, पाठ झाली असेल तुमची. आता ही कुठली साईड आहे? पश्चिम विभाग. पूर्वेस पहा, पूर्व साईडला कोण आहे त्याच्या? औरंगाबाद दिसते आपल्याला. हा कुठला विभाग आहे? औरंगाबाद. किती जिल्हे याच्यामध्ये? 8 जिल्हे आहे. सर्वात मोठा विभाग कुठला आहे? औरंगाबाद विभाग. उत्तरेस कोण आहे? नाशिक आहे. नाशिकमध्ये काय आहे त्याला टचअप कुठला झालेला आहे दिसते आपल्याला? अहमदनगर. अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हा पूर्ण नाशिक विभाग आहे. आणि जर त्याच्या दक्षिणेस पाहिलं तर काय आहे? दक्षिणेस कोण आहे ते? कर्नाटक. कोण आहे? कर्नाटक. ओके, तर क्षेत्रफळ किती याच्यामध्ये? 58,268 चौरस किलोमीटर. लोकसंख्या 2001 नुसार जर पाहिली तर 997,003,761 इतकी त्याची लोकसंख्या आहे. 9,97,000
9,97,3,761 इतकी त्याची लोकसंख्या आहे. ओके, जिल्हे जे की याच्यामध्ये कोल्हापूर आहे, पुणे आहे, सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर आहे. किती जिल्हे आहे दिसते आपल्याला इथं? पुणे जिल्हा आहे, त्याच्यानंतर सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे आणि सोलापूर जिल्हा आहे. तर इतके याच्यामध्ये कशामध्ये जिल्हे आहे? पुणे विभागमध्ये आहे. साक्षरता जी की याची 76.95% हे थोडे प्रिवियस फिगर असेल. नेक्स्ट जे स्लाईड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेटेड फिगर दिसेल. ओलिताखाली जी की जमीन आहे 8,896 किलोमीटर स्क्वेअर आहे. मुख्य पिकं जी आहे याच्यामध्ये ज्वारी होतं, या इथे गहू होतं, बाजरी होतं, ऊस होतं, तांदूळ होतं, सोयाबीन होतं, कांदा होतं, भुईमुग होतं आणि द्राक्ष पण होतं. ओके, तर आता आपण समोर वळूया. तर इथे आपल्याला अपडेटेड फिगर मिळून जाईल. लोकसंख्या बघा, 2011 नुसार जी आहे 9,42,09,408. विकास दर जो आहे त्याचा पुण्याचा तो किती आहे? 30.37% आहे. हे जे आहे डिस्ट्रिक्टनुसार आहे. लिंग गुणोत्तर जर पाहिलं तर 3,915 आहे. साक्षरता किती आहे? 86.15 आहे. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट त्याच्यामधली सेकंड, पुणे विभागमधली त्याची जी लोकसंख्या आहे ती आहे जवळ 38,76,001 आणि याची जी आहे विकास दर आहे 10.1%. लिंग गुणोत्तर 957 आहे. साक्षरता 81.51 आहे. नंतर सांगली जर पाहिलं तर 28,22,143. विकास दर जो काही आहे 9.24 आहे. लिंग गुणोत्तर 966 आहे. साक्षरता जी आहे 81.48 आहे. त्याच्यानंतर सातारा जर पाहिलं तर 3,00,003,3,741. याच्यामध्ये विकास दर जो झालेला आहे 6.93%. लिंग गुणोत्तर 988 आणि साक्षरता किती आहे? 82.87. तर त्याच्यानंतर सोलापूर 43,17,756 हे सुद्धा 30 लाख होतं. ओके सॉरी, याच्यामध्ये विकास दर जो आहे 12.16% आहे. लिंग गुणोत्तर जे आहे 938 आहे आणि साक्षरता किती आहे? 77.02 आहे. तर हे सर्व आकडे आहे, याची स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि लक्षात ठेवा. मेनली विचारतात, कम्पॅरिझनेटिवली विचारेल की कशामध्ये जास्त आहे कशामध्ये कमी आहे. थंड हवेचं ठिकाण पाहिलं तर तोरणमाळ आहे नंदुरबारमध्ये, पचगणी आहे, सातारा आहे. तोरणमाळ, नंदुरबार, पचगणी, सातारा हे सर्व थंड हवेचे ठिकाण आहे. त्याच्यानंतर खंडाळा, पुणे जिल्हा, माथेरान, रायगड जिल्हा, पचगणी जे होतं ते सातारा जिल्ह्यामध्ये होतं. तोरणमाळ कुठे आहे? तोरणमाळ जे आहे नंदुरबार, पाचगणी, सातारा, खंडाळा, पुणे, माथेरान, रायगड, महाबळेश्वर, सातारा, लोणावळा, त्याच्यानंतर भीमाशंकर, पुणे. तर हे सर्व आहे याच्यामध्ये. कशामध्ये? पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे विभागामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहू महाराष्ट्रात सर्वात मोठे अभयारण्य जे आहे पुणे विभागमध्ये ते माळढोक पक्षी अभयारण्य आहे, अहमदनगर व सोलापूर. तर सोलापूर कशामध्ये येतं? पुणे विभागामध्ये. तर माळढोक पक्षी अभयारण्य कुठं आहे? अहमदनगर व सोलापूर. तर सोलापूरमध्ये येतं 8,500 चौरस किलोमीटर इतकं मोठं हे अभयारण्य आहे. कशासाठी आहे? ते पक्ष्यांसाठी आहे. आणि महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं अभयारण्य आहे, पक्षी अभयारण्य. कुठलं? माळढोक पक्षी अभयारण्य. किती आहे? 8,500 चौरस किलोमीटर, अहमदनगर व सोलापूर तालुका. त्याच्यानंतर जलविद्युत प्रकल्प जर पाहिलं तर कन्नेर आहे, योतेश्वर आहे, सातारा, माजलगाव, बीड, चांदोली, वसंत, सागर, कोल्हापूर. तर हे काय सर्व जलविद्युत प्रकल्प आहे? बीडचं आहे, चांदोली, वसंत, सागर म्हणतात त्याला, कोल्हापूर जिल्हा, कन्नेरी, यवतसागर, सातारा जिल्हा आणि माजलगाव. त्याच्यानंतर खनिज उत्पादक जर पाहिलं तर तांबं, चंद्रपूरमध्ये तांबे काढले जाते, त्याचप्रमाणे हे कोल्हापूरमध्ये पण निघतं. तर बरायटीस कोल्हापूर, त्याच्यानंतर रत्नागिरी. तर तांबे चंद्रपूर, बरायटीस कोल्हापूर आणि रत्नागिरी. तर आपण इथे हे तर बघत आहे ना. ओके, तर हे लक्षात ठेवा, बरायटीस जे आहे ते कोल्हापूर, रत्नागिरी. त्याच्यानंतर नैसर्गिक वायू, उरण, बॉक्साईट, कोल्हापूर. जे काही नैसर्गिक वायू पण इथं निघतं, त्याच्यानंतर बॉक्साईट पण निघतं. कुठल्या सिटीमध्ये? कोल्हापूरमध्ये. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तांबे
आणि बऱ्याटीस आहे कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये. त्याचप्रमाणे नेक्स्ट स्लाईड, महाराष्ट्रातील हातमागाचं जे की प्रमुख केंद्र आहे ते सोलापूरमध्ये आहे. नागपूरमध्ये तर आहेच पण सोलापूरमध्ये सुद्धा आहे. सोलापूर पुणे विभागमध्ये आहे. महाराष्ट्रातील राज्य यंत्र महामंडळ जे आहे ते कुठे आहे, पुणेमध्ये आहे. देशातील पहिली सहकारी सुतगिरणी जी आहे जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी कोल्हापूरमध्ये आहे. त्यानंतर आशियातील खंडातील सर्वाधिक गाळण क्षमता असणारा साखर कारखाना वसंतदादा सहकारी साखर कारखाना हा कुठे आहे, सांगलीला आहे, पुणे विभाग. देशातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत इचलकरंजीला आहे. सैनिकांसाठी चालवलेली एकमेव सहकारी बँक, सैनिकांनी सैनिकांसाठी जी चालवलेली एकमेव सहकारी बँक कुठं आहे, सातारामध्ये आहे. शेतमाल निर्यात क्षेत्र जे आहे ते पुणेला आहे, नाशिक आहे, सांगली आहे, अहमदनगर आहे व सातारा आहे. तर पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर, सातारा शेतमाल निर्यात क्षेत्र. त्याच्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील विशेष आर्थिक क्षेत्र जे काही आहे त्याच्यामधलं जे की आपलं पुणे विभाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला कागल आहे कोल्हापूरचं. नाशिक तर नाहीच आहे याच्यामध्ये, फक्त एकच आहे याच्यामध्ये. दिसते का आपल्याला इथे दुसरं? नाही दिसत. फक्त कोल्हापूरमध्ये कुठलं आहे, कागल आहे. पण बाकीच्यासुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. द्रोणगिरी कुठे आहे, नवी मुंबईमध्ये आहे. बुटीबोरी कुठं आहे, नागपूरमध्ये आहे. कागल कोल्हापूर आहे. सिन्नर हे नाशिक शहरामध्ये आहे. शेंद्रे औरंगाबादमध्ये आणि गुहागर रत्नागिरीमध्ये आहे. तर इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं. महाराष्ट्राचा भूगोलवरती जर प्रश्न आधारित आले तर यात जे लेक्चर आहे याच्यामधून जे की आपली सिरीज आहे त्याच्यामधून तुम्हाला नाहीतरी जे की क्वेश्चन येतील त्याचे 70% क्वेश्चन याच्यातूनच तुम्हाला मिळून जाईल. टेक्सटाईल पार्क व मिहान प्रकल्प जर पाहिला आपण तर कलकुड, मणे राजुरी, सांगली, बुटीपुरी, नागपूर. टेक्सटाईल पार्क व मिहान प्रकल्प, मिहान प्रकल्प नागपूरला आहे आणि जो काही टेक्सटाईल पण प्रकल्प आहे नागपूरला त्याचप्रमाणे सांगलीमध्ये सुद्धा आहे. तर फ्लोरिकल्चर पार्क कुठं आहे, तळेगाव पुणेमध्ये आहे, पुणे विभाग. तर भारतातला जे की आय टी पार्क आहे सर्वांनाच माहिती आहे पुणेमध्ये आहे. साल्टेगट सिटी कलकत्ताला सुद्धा आहे. सायबराबाद भारतामध्ये कुठं आहे, हैदराबादमध्ये सुद्धा आहे, पुणेमध्ये आहे, अहमदाबादला आहे, बंगळुरूला आहे आणि कोइंबतूरला आहे. तर आय टी पार्क कुठे कुठे आहे भारतामध्ये, साल्टेक सिटी कोलकाता, सायबराबाद, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू आणि कोइंबतूर. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्यासाठी कुठलं आहे, पुणे. पुणे इज अ आय टी सिटी. उद्योग प्रमुख केंद्र जर पाहिलं आपण तर शेती, अवजारे, ऑइल इंजन सातारामध्ये बनतं. पुणे, इचलकरंजीकर, कोल्हापूर, किर्लोस्करवाडी इथे सर्व शेतीचे अवजारे आणि ऑनलाईन इंजनचं जे की ऑइल असतं ते तयार केलं जातं. कागद गिरण्या बल्लारपूर, चंद्रपूर, खोपोली, रायगड, भिगवण, इंद्रापूर, थेरगाव, चिंचवड. काचेच्या वस्तू जर पाहिलं तर ते चंद्रपूरमध्ये तळेगाव, पुणे, पुणे जिल्ह्यातलं जे तळेगाव तिथं काचेच्या वस्तूसुद्धा तयार करतं. ओगलवाडी, बागणी, सांगलीमधलं, ओके, ते सर्व तयार होतं. लघु उद्योग जर पाहिले तर त्याचे केंद्र कुठं कुठं आहे, तर पितांबर व पैठण्या, येवले, नाशिक, साड्या व लुगडे, इचलकरंजी. त्याच्यानंतर हिमरू शाली औरंगाबाद, सुती व रेशमी साड्या नागपूर, अहमदनगर. पैठण्या व शालू पाम तेल गिरणी जे काही आहे ते सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर खेळणी, सावंतवाडी, विडी उद्योग जो आहे तो सिन्नर आणि गोंदिया. चर्म उद्योगसाठी कोल्हापूर, गुजराती फेटे, पैठण. पामतेल जे गिरणी आहे ते कुठं आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे, ओके. त्याच्यानंतरचं जे आहे वीज निर्मिती केंद्र आपण बघून घेऊ. भारतातील पहिली अणुभट्टी 4 ऑगस्ट 1956 रोजी तुर्बे इथं सुरू झाली. तिचं नाव काय, अप्सरा असं आहे. त्यानंतर 1960 सारस, पहिली जी आहे ती अप्सरा, दुसरी कुठली आहे, सारस. पहिली तुर्बेला सुरू झाली. त्याच्यानंतर अणुभट्टीबद्दल आहे. 1961 झर्लिन व पौर्णिमा या अणुभट्ट्या उद्योगांना वीज पुरवठा करू लागल्या. 1961 वीज मंडळाच्या पुनर्रचनेबाबत राज्य सरकारनं डॉक्टर माधवराव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली काढली समिती नेमली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली वीज मंडळाचं जे की पुनर्रचना करायची होती त्याच्यासाठी सरकारनं समिती नेमली. कुठली, माधवराव गोडबोले समिती. त्याच्या समितीनं तो काही अहवाल दिला आहे 2001 अहवाल दिला आहे, माधवराव गोडबोले समिती. राज्यात सुरू होऊन राज्यात संपणारे महामार्ग कुठले कुठले आहेत हे पण लक्षात ठेवा. पुणे, नाशिक,
क्रमांक 50, त्याच्यानंतर महामार्ग क्रमांक 4 रत्नागिरी कोल्हापूर, महामार्ग क्रमांक 204 सोलापूर धुळे, क्रमांक 211 याच्यावरती स्पेशल आपलं एक लेक्चर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व पॉईंट आपण कवर केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. पितळखोरं लेणी कुठं आहे? औरंगाबादला आहे. बेडसा, कामशेत, पुणे, वेरूळ. पितळखोऱ्या लेणी औरंगाबाद, बेडसट, कामशेत, पुणे, कामशेत, बेडसा, कामशेत, पुणे, त्याच्यानंतर वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद, भाजे, मळवली, पुणे, एलिफंटा, घारापुरी जे आहे, रायगड, कार्ला, पुणे, पांडव लेण्या, नाशिक, घरोसा, लातूर, त्याच्यानंतर पातूर, अकोला, तेर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर धाराशिव, उस्मानाबाद, कान्हेरी, ठाणे. ओके, पितळखोर औरंगाबाद, बेडसा जे आहे ते कुठं आहे? कामशेत, पुणे, वेरूळ, अजिंठा जे आहे ते औरंगाबादला आहे, भाजे, मळवली कुठं आहे? पुणेला आहे, एलिफंटा, घारापुरी, एलिफंटा ज्या काही आहे त्या घारापुरी, एलिफंटा घारापुरी ज्या आहे त्या रायगडला आहे, कार्ला कुठे आहे? पुण्याला आहे. त्याच्यानंतर पांडव लेण्या, नाशिक, खरोसा ज्या लेण्या आहे त्या कुठं आहे? लातूरला आहे. ओके, तर थोडंसं याचं फॉर्मॅटिंग राहिलं होतं, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं होतं. ओके, तर पितळखोर कुठं आहे? औरंगाबाद आहे, बेडसा, कामशेत, पुणेला आहे, वेरूळ, अजिंठा औरंगाबादला आहे, भाजी मळवली पुणेला आहे, एलिफंटा घारापुरी रायगडला आहे, कार्ला पुणे आहे, पांडव लेणी नाशिक, खरोसा लातूर, त्याच्यानंतर खरोसा लातूर पातूर अकोल्याला आहे, आणि तेर उस्मानाबाद आणि धाराशिव उस्मानाबाद कांदेरीसुद्धा ठाण्याला आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले वस्तू संग्रहालय व राजा केळकर वस्तू संग्रहालय हे पुण्याला आहे. तेरणा नदीकाठी असणारे जे संत गोरा कुंभारेची समाधी असणारं ठिकाण हे तेर जिल्हा उस्मानाबादमध्ये, संत गोरा कुंभार यांची समाधी असणारं जे ठिकाण आहे ते कुठं आहे? तेर, तेरणा नदीच्या काठी तेर गाव जे आहे त्याच्यामध्ये जिल्हा उस्मानाबादमध्ये संत गोरा कुंभार यांची समाधी. महादेवबाई व कस्तुरबा गांधीची समाधी असणारं जे काही ठिकाण आहे ते कोणतं आहे? आगाखान पॅलेस पुणे. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेलं ठिकाण आळंदी पुणे, ते सर्व पुण्यामधलं याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते ठिकाण कुठलं आहे? नेवासे. आणि ते कोणत्या नदीच्या काठी आहे? प्रवरा नदीच्या काठचं ते ठिकाण आहे, कुठं? नेवासे. त्याच्यानंतर आपण पाहूया प्रमुख किल्ले. कोल्हापूर, पन्हाळ, विशाळगड, गगनगड, भरडरगड, रायगड मध्ये रायगड, कर्नाळा, लिंगाळा, द्रोणगिरी. त्याच्यानंतर सातारामध्ये जर पाहिलं प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्य तारा आणि मकरंदगड. ओके, तर असे हे सर्व किल्ले आहे कशामध्ये? पुणे विभागमध्ये. त्याच्यानंतर मेन टाकलेले याच्यामध्ये धार्मिक व पर्यटन स्थळे. चाफळ, मारुती, सातारा जिल्हा, पंढरपूर, सोलापूर जिल्हा, बाहुबली, कोल्हापूर जिल्हा, जेजुरी, खंडोबा, पुणे जिल्हा. त्याच्यानंतर महाकालेश्वर, सासुरे, सोलापूर जिल्हा, ज्योतिबा, कोल्हापूर जिल्हा. चित्रपट नगरी कुठली आहे? कोल्हापूर आहे. शिक्षण सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पुण्याचं शिक्षण. महाराष्ट्रातलं जे काही पहिलं विद्यापीठ आहे ते मुंबई विद्यापीठ आहे, ज्याची स्थापना 1857 झाली होती. 1857 उठाव झाला आणि त्याच्यानंतर 3 विद्यापीठ बनले होते. ओके, मुंबई, कलकत्ता, तर त्याच्यामध्ये मुंबई हे विद्यापीठ बनलं कधी? 1857. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाची जी काही स्थापना झाली, पुणे विद्यापीठाची जी काही स्थापना झाली ती 1948 झालं. 47 स्वतंत्र झाला भारत आणि 48 पुणे विद्यापीठ स्थापन झालं. महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ कुठलं आहे? SNDT आहे. 1995-50 त्याची स्थापना आहे. SNDT जे आहे ते पहिलं महिला विद्यापीठ आहे महाराष्ट्रातलं. 1950 त्याची स्थापना आहे. शिव छत्रपती क्रीडा विद्यापीठ पुणे 1996 शिव छत्रपती क्रीडा विद्यापीठ पुणे 1996. विविध संशोधन संस्था कुठल्या कुठल्या आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला पुणे, पुणे विभागातले आहे सर्व. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आयुका पुणे. महाराष्ट्रातील पहिली रात्रीची शाळा कुठं भरली? पुण्याला. कधी भरली? 1855. राष्ट्रीय संघर्ष प्रबोधिनी खडकवासलेला आहे पुणे जिल्हा. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कुठं आहे? पुणेला. याची स्थापना झाली 1967. तर असं हे पुणे सर्व गोष्टींना आपल्याला दिसत आहे, समोर आहे. त्याच्यानंतर पुणेचं जर आपण पाहिलं तर हेचे जे क्षेत्रफळ आहे 700 किलोमीटर स्क्वेअर आहे, म्हणजे 270 स्क्वेअर मीटर. त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये जे मेन रिव्हर आहे ती भीमा, भीमा नदीच्या काठी वसलेलं आहे पुणे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सब रिव्हर्स जे आहे
पंढरपूर जे आहे ते भीमाच्या काठी आहे. ओके, तर याच्यानंतर पाहायला आपण तर सब रिवर जी आहे ती नीरा आहे, इंद्रायणी आहे, मुळा आणि मुठा आहे, दोन रिवर आहे कुठे पुण्याला. वेल, घोड, मीना, कुकडी, पुष्पवती आणि पावन अशा ह्या सब रिवर्स आहे. वॉटर प्रोजेक्ट जर पाहिले तर वेंकोजी सागर आहे, वीर धरण आहे, घोड आहे, शिरूरगंज जवळ चिंचोणी जिथं आहे तिथे घोड, खडक वासला पुणे, भीमा मावळ, कुकडी, जुन्नर आणि पानशेत. स्मॉल जे प्रोडक्ट आहे प्रोजेक्ट्स आहे तिथे चाकणसण आहे, खेडला, वंदीवाले, मावळला, पुष्पाती, बंधारा, नजरे धरण, पुरा. आणि व्हेकलचा जो की नंबर राहतो तिथे MH 12 राहतो आणि PCMC साठी MH 14 असतो. तर ही सर्व इन्फॉर्मेशन आपण पाहिली कशाची, पुणेची. तसंच त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा जो आहे कोल्हापूर जिल्हा आहे. राज्याचं मुख्य असलेलं कोल्हापूर शहर हे प्राचीन शहर आहे. हे शहर जे आहे ते पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेलं आहे. कोल्हापूर शहर तिला दक्षिण काशी असं सुद्धा संबोधलं जातं. श्री महालक्ष्मीच्या देवीच्या छत्रछायामध्ये कोल्हापूर शहर हे वसलेलं आहे, जिचा पद्य पुराणात ख्याती आहे. कोल्हापूरमधील सिलहरस यादव त्याचप्रमाणे राष्ट्रकूट व चालुक्य वंशाचे लोक तिथे राहत होते. सुधारित पद्धतीत कोल्हापूर जिल्ह्याची वाढ झाली. सुधारित शहराची शोधक व वास्तुविशारद म्हणून छत्रपती शाहू महाराजांची ख्याती आहे. हा जिल्हा नैसर्गिक स्तोत्रापासून समृद्ध आहे. उदाहरणार्थ पाणी, जमीन, नैसर्गिक पद्धतीचा भाजीपाला, प्राणी संग्रहालय इत्यादी. म्हणजेच एकंदरीत जे की महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये कोल्हापूर जिल्हा हा शेतातील शेतीसाठी विकसित जिल्हा आहे. हा औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगानं पुढं येत असलेला तसेच शेती उद्योगामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. भारतामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर जिल्हा आहे. म्हणजेच संशय नाही, हा जिल्हा मिळकतीच्या बाबतीत महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये देखील अग्रेसर आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर सुधारित इतिहासात असलेला कोल्हापूर जिल्हा तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती देखील या जिल्ह्यात आहे. कोल्हापूर जिल्हा हा कोल्हापूर खास बाबतीत प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ओके, तर असं हे सर्व लेक्चर आहे. काही शंका असतील तर अवश्य कमेंट करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा, जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये सर्व माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि येत्या जी की एक्झाम्स